नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल विद्यार्थी विश्ववर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार तेवीसला ला जी एस एस सी जी डीची जी, 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 जी भरती निघली होती त्यामध्ये फिजिकल टेस्टसाठी चा जो कट ऑफ आहे हो तो किती लागला होता ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इथे स्टेट वाईज कट ऑफ आहे तर आपण स्टेट वाईज न पाहता सरळ आपल्या महाराष्ट्राचा कट ऑफ किती लागला होता त्यामध्ये नक्षल जनरल महिला तसेच पुरुष या प्रवर्गाचा आपण ऑफ बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तर बघू शकता इथे लिहिलेलं आहे कॉन्स्टेबल जे डी इन सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस तर त्याचे जे इथे लिहिले आहे शॉर्ट लिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट फॉर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट फिजिकल एपीसीएनसी टेस्ट रिगार्डिंग तर ह्या पोस्ट होत्या सहा सात uh, पोस्ट होत्या बॉर्डर्स बीएसएफ सीएसएफ सीआरपीएफ एस एस बी आय टी बी पी आसाम रायफल आणि एस एस एफ तर इथे कॉमन क्रायटेरिया दिला होता की अनरिझर्व्ह ला कमी कमी तीस टक्के पाडावे लागतील ओबीसी डब्ल्यू एस ला पंचवीस टक्के आणि एस सी एस टी आणि एक सर्व्हिसमॅनला वीस टक्के तर त्याचबरोबर इथे एक लिहिलेलं आहे की जे एन सी तुम्ही फॉर्म भरताना ज्यावेळी मेन्शन करता तुमच्याकडे एन सी सी ए सर्टिफिकेट आहे बी सर्टिफिकेट आहे सी सर्टिफिकेट तर फिजिकलसाठी फिजिकलसाठी ज्यावेळी मेरिट लिस्ट लागते त्यावेळी हे मार्क तुमचे इन्क्लूड करूनच तुम्हाला तिथे मार्क दाखवले जातात जस की इथे बघू शकता एनसीसी सी सर्टिफिकेट असेल तर पाच टक्के म्हणजे आठ मार्क त्याची भेटतील तीन टक्के चार पॉईंट आठ मार्क दोन टक्के म्हणजे तीन पॉईंट दोन मार्क है। तर हे मार्क ऍड होऊनच मध्ये तुमची जे परसेंटेज आहे दिसता। ते दिसतात आणि इथे खाली लिहिलेलं आहे की एक सर्व्हिसमॅनला एनसीसीचे बोनसचे जे मार्क आहेत दिले ले ते दिलेले नाही आहे तिथे तर, तर मित्रांनो जे एस एस एफ मेरिट असतं ते ऑल इंडिया लागतं ते स्टेट वाईज नाही लागत तर आपण बघणार आहोत फिमेल कॅन्डिडेट क्वालिफाईड अगेन्स्ट ऑल इंडिया वॅकेन्सीज ऑफ एस एस एफ तर एस एस साठी बघू शकता तुम्ही इथे एस सी कॅटेगरीसाठी जे आहे ते एकशे पासष्ट कॅन्डिडेट आहेत तर कट ऑफ लागलेलं आहे एकशे अडतीस आणि पार्ट वन पार्ट टूचे जे मार्क असतात ते फक्त जर मार्क सेम असतील तर कोणत्या कॅन्डिडेटला प्रेफरन्स द्यायचं त्याच्यासाठीही रेफरन्ससाठी असतं तर त्याचबरोबर बघू शकता एस टी कॅटेगरीसाठी सुद्धा आपण कटॉप बघू शकता एकशे तीस आहे ओबीसी तीनशे कॅन्डिडेट अवेलेबल आहेत एकशे चव्वेचाळीस आहे एडब्ल्यू डब्ल्यू ला एकशे पाच आहेत एकशे त्रेचाळीसचं मेरिट आहे आणि रिझॉर्टला चारशे पन्नास आहेत एकशे शेहेचाळीसचं आहे आणि एक, एक सर्व्हिसमॅनला दोन कॅन्डिडेट अवेलेबल तर बासष्टचे मेरिट आहे मित्र तर तुम्ही हे बघू शकता मेरिट कसं कसं आहे मित्रांनो तर हे झालं फिमेलचं तर त्याचबरोबर आपण इथे हेच बघणार आहोत मेल कॅन्डिडेट एस एस एफ साठीचं बघणार आहोत एस सी मध्ये चारशे पंच्याण्णव एकशे अठ्ठेजीएस मार्क तुम्ही बघू शकता कारण एस एस एफ च ऑल इंडिया मेरिट असल्यामुळे मेरिट थोडं हाय लागतं मित्रांनो तर आपण आता पाहणार आहोत की बाकीच्या पोस्टचं जे स्टेट वाईज मेरिट आहे ते आपण डायरेक्ट आपल्या महाराष्ट्राचं मेरिट पाहणार आहोत मित्रांनो तर महाराष्ट्राच्या मध्ये जीचा जी इंडिकेट करता मित्रांनो जनरल आणि यन इंडिकेट करतं नक्षल एरिया तर जनरलमध्ये ईडब्ल्यू एस जर तुम्ही बघितलं तर एकशे चौऱ्याऐंशी कॅन्डिडेट साठी क्वालिफाय झालेले आहेत तर त्याचं जे कट ऑफ आहे तो एक्क्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी आहे त्यानंतर जनरलमध्ये ओबीसी ओबीसी मध्ये चारशे अठ्ठ्याऐंशी कॅन्डिडेट आहेत तर कट ऑफ पंच्याण्णव तुम्ही हो बघू शकता ओबीसीचा कट ऑफ ईडब्ल्यू एस पेक्षा जास्त आहे एस सी सत्त्याण्णव आहे तो ओबीसी ईडब्ल्यू एस पेक्षा जास्त आहे एसटीचा नव्वद आहे तो कमी आहे आणि अनरिझर्व्ह बघितलं तर तुम्ही सत्त्याण्णव आहे हे झालं जनरलचं आणि जर नक्षलचं बघितलं तुम्ही हे मित्रांनो आपण फिमेलचं बघ बघत आहोत त्यानंतर जर तुम्ही नक्षलचं बघितलं तर डब्ल्यू एसचं आठ कॅन्डिडेट आहेत एकोणनऊचं मेरिट आहे ओबीसी मध्ये पंच्याण्णव एस सी त्र्याण्णव अनरिझर्ड शहाण्णव तर तुम्ही बघितलं तर ईडब्ल्यू एस चा ॲज कम्पेअर्ड टू ओबीसी सी एस सी मेरिट कमी लागले हे पार्ट वन पार्ट टू जसं मी वर सांगितलं तुम्हाला आहे की जर तुमचे मार्क सेम असतील दोन कॅन्डिडेटचे तर त्यांना कोणत्या प्रेफरन्सवर कोणत्या एलिजिबिलिटीवर प्रायोरिटी देणार हे आहे जसं समजा दोन कॅन्डिडेट मधल्या एखाद्या कॅन्डिडेटला पार्ट वनला जर जास्त मार्क पडले असेल तर त्याला प्रेफरन्स देणार त्याचबरोबर दोघांचे पार्ट एला सेम असतील तर पार्ट टू बघणार पार्ट बी पार्ट ला पण जर सेम असेल तर डेट ऑफ बर्थवर कोणाला ज्याची डेट ऑफ बर्थ म्हणजे ज्याचं वय जास्त आहे त्याला पहिला प्रेफरन्स देणार आहेत मित्रांनो तर हे झालं महिलांचं मित्रांनो तर आपण असंच पाहणार आहोत पुरुषांचं जे आपल्या महाराष्ट्र शे स्टेटसाठीचं जे मेरिट आहे ते किती आहे तर इथे बघू शकता महाराष्ट्र जनरलमध्ये एक सर्व्हिसमॅन बहात्तर कॅन्डिडेट अवेलेबल आहेत आणि त्यांचं मेरिट आहे बत्तीस तर महाराष्ट्र तर जनरलमध्ये बघू शकता तुम्ही ईडब्ल्यू एस मध्ये आहे चौदाशे अठ्ठेचाळीस तर मेरिट आहे नव्याण्णव त्याचबरोबर ओबीसी मध्ये तीन हजार नऊशे अठ्ठावीस कॅन्डिडेट एलिजिबल आहेत त्यांचं मेरिट एकशे एकशे चारला ला मेरिट लॉक झालेलं आहे जनरलमध्ये एस सी चौदाशे अठ्ठेचाळीस कॅन्डिडेट आहेत एकशे एक मेरिट लागलेलं आहे इथे पण तुम्ही बघ शब्ल्यू चिट ओबीसीने एस सी पेक्षा कमी आहे तर त्यानंतर एस टीचं बघितलं तेराशे चार कॅन्डिडेट आहेत एक्क्याण्णवचं कटऑफ लागलेलं आहे अनरिझर्व्ह साठीचं आहे एकशे पाच आहे तसं जर नक्षलचं बघितलं तर आ, एक सर्व्हिसमॅन एकच कॅन्डिडेट आहे सतेजाईचं कट ऑफ लागलेलं आहे ईडब्ल्यू एस ला एकशे वीस आहे छप्पनचं आहे ओबीसी ला तीनशे अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशीचं आहे एस सी एकशे बारा पंच्याऐंशी आणि एस टी अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहेत नव्वदचा कट ऑफ लागलेला आहे आणि अनरिझर्व्ह साठी पाचशे अठ्ठावीस सा एकोणव्वद तर इथे पण बघू शकता तुम्ही ईडब्ल्यू एसचा चा कट ऑफ हा ओबीसी एस सी इवन एस टी पेक्षा सुद्धा कमी लागलेला आहे मित्रांनो नक्षल एरियामधल्या कॅन्डिडेटसाठी एर तर मित्रांनो अशा प्रकारे आपण दोन हजार तेवीस ची जी भरती निघली होती त्याचा कट ऑफ बघलेला आहे दोन हजार बावीसच्या भरतीचा कट ऑफचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो